नमस्कार विद्यार्थी मित्रांनो पुन्हा एकदा तुमचं खूप खूप स्वागत आहे अन अकॅडमीचा आमचा हा महाराष्ट्र एक्झाम्स चॅनलवर आणि सर्वांना हॅप्पी दिवाली आय होप यू आर एन्जॉईंग युअर दिवाली अँड आजचं जे लेक्चर आहे ते रेकॉर्डेड व्हिडिओ आहे आणि याच्यामध्ये का ठेवलं मी याच्यामध्ये जे काय तुमचा अभ्यास झाला आतापर्यंत त्याचा आपल्याला फक्त रिव्हिजन घ्यायचं आहे आठवड्यात जे रिव्हिजन म्हणजे ते रिव्हिजन मी तुमच्यासमोर ठेवतो सर्वात आधी हे बघा हा माझेबद्दल आहे राकेश गवालरे मला चार वर्षाचा हिस्ट्री शिकवण्याचा एक्सपिरियन्स आहे एक्सपर्ट इन एक्झाम प्लॅनिंग अँड स्ट्रॅटेजी कमी कमीत कमी आतापर्यंत मी दहा हजारपेक्षा जास्त मुलांना शिकवलेलं आहे पुढे राकेश जी हा माझा प्रोमो कोड आहे आणि जर तुम्हाला अनअकॅडमीचं सबस्क्रिप्शन घ्यायचं असेल तर तुम्ही का करा माझा हा प्रोमो कोड यूज करा आणि याच्यावर तुम्हाला किती दहा टक्के टेन पर्सेंटचं डिस्काउंट भेटतील जे काय तुमची फी असेल त्याच्यामध्ये दहा टक्केचे डिस्काउंट भेटतील ओके आता आपण पुढे सरळ विषयावर येणार मग हे प्रश्न आहे आठवड्यात आपण खूप अभ्यास केला यांच्याबद्दल मग बघा क्रांतीसिंह नाना पाटील यांचे जन्मस्थान कुठे आहे जर माहीत असेल तर व्हिडिओ पोस्ट करून तुम्ही कमेंट सेक्शनमध्ये याचा आन्सर द्या येडे मच्छिंद्रम सांगलीमध्ये यांचे जन्मस्थान आहे कुणाचे क्रांतीसिंह नाना पाटील यांचे पुढचे प्रश्न नाना पाटील यांच्यावर सर्वात जास्त प्रभाव होता कोणाचं जा सर्वात जास्त प्रभाव होतं ते ओबियसली शाहूजी महाराज यांचं सर्वात जास्त प्रभाव होता आणि जर तुम्हाला याचं डिस्क्रिप्शन पाहिजे असेल तर तुम्ही का करा माझे जे मागचे व्हिडिओ आहे माझे जे मागचे लेक्चर्स आहे ते तुम्ही बघून घ्या नक्की तुम्हाला यांच्यावर चांगलं एक डिस्क्रिप डिस्क्रिप्शन भेटतील खालीलपैकी कोणत्या आंदोलनमध्ये नाना पाटील यांनी भाग घेतला म्हणजे कोणत्या आंदोलनमध्ये ते सामील होते ऑप्शन ऑप्शनमध्ये आहे एक स्वदेशी आंदोलन च संपूर्ण क्रांती नंतर मुळशी आंदोलन नंतर सविनय कायदे भंग मग याचं उत्तर आहे का सविनय इकडे जर तुम्हाला माझी इमेजमध्ये मा दिसत नसेल तर हे बघून घ्या सविनय कायदे कायदे भंग या आंदोलनमध्ये कोणाचा भाग होता कोणी सहभाग घेतलं होता आपले नाना पाटील यांनी क्रांतीसिंह नाना पाटील यांनी भाग घेतलं होता मग हे लक्षात ठेवा पुढचा प्रश्न नाना पाटील यांनी डॅश येथे जंगल सत्याग्रहाचं नेतृत्व केलं याचं उत्तर जर तुम्हाला माहित असेल तर व्हेरी गुड कारण हा एक्झाममध्ये विचारला गेलेला प्रश्न आहे याचं उत्तर आहे रेठे धरणमध्ये त्यांनी जंगल सत्याग्रहाचं नेतृत्व केलं जिथे जिथे मीठ नाही तिथे जंगल सत्याग्रह झालं होतं मतेवाच हे जंगल सत्याग्रह झालं होतं आणि जंगल सत्याग्रहामध्ये का डॅश जंगल सत्याग्रहामध्ये का ते तुम्हाला मी पुढे सांगतो बघ येऊ द डॅश या सत्याग्रहाचं नेतृत्व नाना पाटीलने केले मुळशी सत्याग्रहचं केले का विळाशी सत्या जंगल सत्याग्रहचं केले का कोल्हापूरचा मीठ सत्याग्रह काहीही नाही मग याचं उत्तर आहे बिळासीच जंगल सत्याग्रह या सत्याग्रहाचं कोणी नेतृत्व केले आपले क्रांती सिंह नाना पाटील यांनी याचं नेतृत्व केलं पुढे जर तुम्ही बघायला गेले जंगल सत्याग्रह म्हणजे का जंगलमध्ये जायचं आणि तिकडे झाडू सॉरी झाडे तोडू ना देणे ओके दुसरा त्यांच्यावर झेंडा लावणे सभा घेणे लोकांचे सभा घेणे हे म्हणजे याचं सर्वांचं मिनिंग का झं जन, जंगल सत्याग्रह म्हणजे याचा आन्सर आहे डी वरील सर्व वरील सर्व ओके लक्षात घ्या जंगल सत्याग्रह म्हणजे झाडे तोडू ना देणे पुढे त्यांच्यावर झेंडा लावणे सभा घेणे हे सगळे का आहे याला आपण म्हणतो का जंगल सत्याग्रह पुढचा प्रश्न बघा पुढच्या प्रश्नमध्ये नाईनटीन थर्टी टूच्या दुसरा कायदेभंग आंदोलनात डॅश यांना कारागृहात ठेवलं ओबियसली आपलं टॉपिक चालू आहे नाना पाटील म्हणजे याचं उत्तर पण नाना पाटील होणार आणि दुसरा कायदेभंग का आला होता ते पण मी तुम्हाला सांगितलं जेव्हा सेकंड राऊंड टेबल कॉन्फरन्स अनसक्सेसफुल झाली होती आणि गांधीजीने तिकडे भाग घेतला पण तिकडे काहीच भेटलं नाही भारतीय लोकांना मग ते प पुन्हा कुठे आले भारतात आले सेकंड राऊंड टेबल कॉन्फरन्स कुठे झाली होती सर्वांना माहिती आहे लंडनमध्ये झाली होती आणि तेव्हा ब्रिटेनचं प्राईम मिनिस्टर पंतप्रधान कोण होतं त्याचं नाव आहे रामसे मॅक्डोनाल्ड मग जेव्हा हे अनसक्सेसफुल झाले तेव्हा सविनय कायदेभंगमध्ये दुसरा पार्ट स्टार्ट केले इकडे येऊन गांधीजींनी आणि त्याच्यामध्ये आमचे नाना पाटील हे यांना कुठे टाकलं ब्रिटिश गव्हर्नमेंटने कारागृहात टाकलं पुढचा प्रश्न बघायचा आहे गांधीजींनी वैयक्तिक सत्याग्रहासाठी सातारा जिल्ह्यात डॅश यांची निवड केली कोणाची नि निवड केली होती वै वैयक्तिक सत्याग्रहासाठी कुठे सातारा जिल्ह्यात आता वैयक्तिक सत्याग्रह सर्वांना माहिती आहे आणि जर माहीत नसेल जर माहीत नसेल तर त्याला आपण का म्हणतो वैयक्तिक सत्याग्रह म्हणजे बघा बघून घ्या एकदा सगळे एक एक पर्सनने पर्सनली वैयक्तिक सत्याग्रह करायचं आणि जे ब्रिटिश लोकांचे पॉलिसी आहे त्यांना सहकार्य करायचं नाही म्हणजे का करायचं त्यांना काम करण्याचा नकार द्यायचा आपलं स्वतः जर संपूर्ण भारताचे लोकांनी का केलं वैयक्तिक सत्याग्रह केलं म्हणजे ओब्विसली ब्रिटिश लोकांना बाहेर जाण्याला लागणार ते लावणार नक्की मग याचं उत्तर आहे का नाना पाटील यांनी वैयक्तिक सत्याग्रहामध्ये भाग घेतला आणि कुठे निवड कुठे झाली होती सातारा जिल्ह्यात सतारा जिल्ह्यात ते वैयक्तिक सत्याग्रहाचे के नेतृत्व केलं त्यांनी पुढे बघा नाईनटीन फोर्टी टू तासगाव तहसील कचेरीवर मोर्चा नेतृत्व मोर्चाचे नेतृत्व केले कुठे तासगाव तहसील आता हे एकदम छोटं फॅक्ट आहे पण हे एक्झाममध्ये मध्ये आलेला फॅक्ट आहे म्हणून मी इकडे पण टाकलं का नाईनटीन फोर्टी टू तासगाव तहसील कचेरीवर मोर्चाने नेतृत्व केले कोणी केले ओब्विसली आपले नाना पाटील यांनी याचं नेतृत्व केलं नाना पाटील यांनी इंग्रजांना लढा देण्यासाठी डॅश केले का केले बघा हे सगळे केले सरकारी इमारतींना आग लावणे कारण ते आधी का होते गांधीवादी होते आधी होते गांधीवादी मग नंतर त्यांचा गांधीवादमध्ये विश्वास राहिला नाही आणि ते को कशात आले क्रांतिकारी जे गतिविधी होती ते गटमध्ये सामील झाले आणि ब्रिटिश लोकांना बाहेर जर काढायचं असेल तरी हे जे नॉन व्हायलेन्स आहे हे नॉन व्हायलेन्स काम करणार नाही मग याच्यापेक्षा आपल्याने आपल्याला का करायचं आहे यांच्यावर हल्ला करायचा आहे अटॅक करायचा आहे ब्रिटिश सत्तेचा केंद्रवर हल्ला करायचा आहे हे ठरलं कोणी नाना पाटीलने मग त्याच्यासाठी ओबियसली का बँक लुटणे कारण पैशाची गरज आहे मग बँक लुटणार रेल्वे खजिना लुटणे ओब्विसली इतका मोठा जर तुम्हाला, है है, तुम्हाला हे करायचं आहे ब्रिटिश लोकांवर हल्ला करायचा आहे म्हणजे ओब्विस्ती तुम्हाला पैशाची गरज होणार आणि त्याच्यासाठी का केले रेल्वे खजिना लुटणे आणि तिसरं सरकारी इमारतीनं आग लावणे हे सारखे कामं पण केली आपले नाना पाटीलने मग याचं उत्तर आहे वरील सर्व इकडे का लिहिलेले आहे मी वरील सर्व जर माझा इमेजमध्ये दिसत नसेल तर बघून घ्या तुम्ही वरील सर्व याचं उत्तर आहे डॅश येथे नाना पाटीलने रेल्वे खजिना लुटीची घटना झाली केली सॉरी इकडे आहे केली कुठे केली मग याचं जर तुम्हाला उत्तर माहीत असेल तर व्हेरी गुड आणि माहीत नसेल तर हे बघून घ्या ताकारी या जाग्यावर रेल्वे खजिना लुटण्याची घटना केली कोणी केली आपले नाना पाटील क्रांतीसिंग नाना पाटीलने डॅश येथे बसमधील सरकारी खजाना लुटलं कुठेचं चिमठाणा धुळे आन्सर आहे का मुरबाड ठाणे आहे का चिपळूण रत्नागिरी नेफाळ नाशिक म्हणजे याचा आन्सर आहे चिमठाणा धुळे धुळेमध्ये त्यांनी का केली बस लुटण्याचा प्रयत्न केला आणि बस लुटली पण आणि ते पैसे घेऊन कशात लावले जे क्रांतिकारी त्यांचं जे का कार्य होतं उपक्रम होतं त्याचा ते पैसे लावले सातारा येथे प्रतिकार प्रति सरकार स्थापन झाली या प्रतिकार सरकारची राजधानी का होती हे पण प्रश्न एक्झाममध्ये आलेले आहे सातारा येथे प्रति सरकार स्थापन झाली प्रति सरकार म्हणजे जे, जे सरकार आहे त्या सरकारच्या अगेन्स्ट ओके आणि ते कोणी केली क्रांतीसिंग नाना पाटीलने हे स्थापन केली होती आणि जर तुम्हाला याचं जास्त डिस्क्रिप्शन पाहिजे असेल तर तुम्ही का करा माझे मागचे जे, जे लेक्चर्स आहे ते तुम्ही बघून घ्या नक्की तुम्हाला याच्यावर डिस्क्रिप्शन माझं भेटतील मग याचं उत्तर आहे कुठे कुंडल कुंडल सध्या सांगली आता सांगली डिस्ट्रिक्टमध्ये आहे पण कुठे कुंडल हे नाव आहे ते जागाचं नाव लक्षात ठेवा विसरू नका महत्वाचं आहे कुंडल सांगलीमध्ये प्रति सरकारचे स्थापना केली होती कोणी नाना पाटील आणि यांची मंडळीने पुढचा प्रश्न बघा तुफान दलाची युद्धशाळा डॅश हे, हे येथे होती आता हे तुफान दल म्हणजे काय तुफान दल म्हणजे हे बघा आर्मी ठेवली त्यांनी कोणी आपले नाना पाटील यांनी कशासाठी प्रति सरकारची जे जा स्थापना झाली होती प्रति सरकारमध्ये ओबियसली कशाची गरज आहे आर्मीची गरज आहे मग याच्यामध्ये तुफान दल होतं तुफान दलला का पाहिजे ट्रेनिंग पाहिजे मग ट्रेनिंगसाठी एक साळा काढली आणि कुठे होती हे साळा डॅश येथे होती ओब्विसली याचं उत्तर पण आहे कुंडल कुंडल सध्या कुठे आहे सध्या सांगलीमध्ये आहे म्हणजे सांगली सॉरी कुंडल याची कॅपिटल होती ही प्रीती सरकारची आणि कुंडल सध्या सांगलीमध्ये आहे तिथे तुफान दलाची युद्धशाळा पण स्थापित केली होती कोणी हे प्रति सरकारने आणि प्रति सरकार कोणी काढलं प्रति सरकार कोणी स्थापन केले होते आपले क्रांतीसिंग नाना पाटील यांनी तुफान दलाचे कॅप्टन डॅश हे होते तुफान दलाचे आहे हे तुफान दलाचे कॅप्टन कोण होते जर तुम्हाला माहीत असेल तर उत्तर द्या कमेंट सेक्शनमध्ये अटेम्प्ट करा महत्वाचा प्रश्न आहे असे प्रकारचे प्रश्न ते नक्की विचारतात एक्झाममध्ये मग याचं उत्तर आहे उत्तमराव पाटील नाना पाटील लावायचा नाही उत्तमराव पाटील हे का होते तुफान दलाचे कॅप्टन होते आणि तुफान दलाची महिला कॅप्टन कोण होती जर माहीत असेल तर याचं पण आन्सर द्या हे पण महत्त्वाचा प्रश्न आहे आणि हे आहे यशोदाबाई आगरकर काशीबाई कानेटकर रम पंडिता रमाबाई लीलाताई पाटील मग याचं उत्तर आहे लीला ताई पाटील लीलाताई पाटील का होते? होती तुफान दलाची महिला कॅप्टन होती आणि पुरुषचे कोण होते उत्तमराव उत्तम राव पाटील हे होते पुरुष दलाचे उत्तमराव पाटील आणि महिला कॅप्टन कोण होते लीलाताई पाटील पुढे जाणार आता आपण प्रति सरकारचे काम प्रति सरकारने का काम केले ते तुमच्या समोर आहे ग्राम राज्य व लोक कल्याणचे काम केली दंड व दरोड्यातून पैसे मिळवलं पैसे कुठून कारण इतकं मोठं जर तुम्हाला हे राज्य चालवायचं आहे ओब्विसली तुम्हाला पैशाची गरज होणार मग ते पैशाची गरजेसाठी का केलं लोकांवर दंड टाक टाकलं कोणाच्या वर ते साधारण लोकांवर नाही टॅक्स लावला नाही कुठल्याही जे कोणी दोषी आहे ज्यांनी का क्राईम कमिट केलेलं आहे त्यांच्यावर दंड केलं आणि दरोड्यातून पैसे मिळाले दरोड्या म्हणजे का रॉबेरी पण केली कोणी प्रति सरकारने आणि पैसे कमावले प्रौ प्रौढ शिक्षणचं कामं पण केली प्रौढ शिक्षण म्हणजे माहीत असेल तुम्हाला ज्या लोकांची वय जास्त झाली ते आता स्कूल मग किंवा शाळेत जाऊ शकत नाही मग त्यांच्यासाठी का रात्री स्कूलचं अरेंजमेंट करायचं आणि त्यांना रात्री शिकायचं मग त्याला आपण का म्हणतो प्रौढ शिक्षण आता ते प्रौढ झाडले तरी पण ते अभ्यास करतात तरी पण ते शिक्षण घेतात त्याला आपण का म्हणतो प्रौढ शिक्षण मग याचं उत्तर आहे का वरील सर्व म्हणजे ग्राम राज्य व लोककल्याणचे कामं केली दंड व दरोड्यातून पैसे मिळवलं पुढे प्रौढ शिक्षणाचं प्रयत्न केलं आणि याचं उत्तर आहे वरील सर्व पुढचा प्रश्न बघा प्रति सरकार डॅश ते डॅश तयार करण्याची योजना होती काश्मीर ते कन्याकुमारी बेळगाव ते नागपूर नावगाव ते सातारा आणि जर तुम्ही आमचा महाराष्ट्राचा मॅप बघितलं असेल तर आमचा महाराष्ट्राचा मॅप थोडाफार अशा आहे याच्यामध्ये चुका होऊ शकते बेटा मग इकडे हे बघा थोडंफार भारतासारखं आहे आमचं भारतासारखं मग इकडे हे का याला आपण का म्हणतो बेळगाव हे बेळगाव आहे इकडे आणि हे राज्य कोणतं आहे कर्नाटक कर्नाटक आहे बेळगाव आणि इकडे तुम्हाला माहीत असेल तर हे आहे विदर्भ हे याला का म्हणतो आपण विदर्भ आणि इथेच तुम्हाला का भेटतील आपलं नागपूर भेटतील मग हे नॉर्थ सॉरी साऊथ टू कुठं कुठंपर्यंत घ्यायचं होतं हे जे प्रति सरकार होते ते संपूर्ण महाराष्ट्रात कुठे टू कुठे बेळगाव टू नागपूरपर्यंत याचा विस्तार करण्याचं योजना होती कोणाची आपले नाना क्रांती नाना पाटील यांची पण ते तसं झालं नाही आणि नंतर का झालं भारताला इंडिपेंडन्स मिळाली मग याचं उत्तर आहे बेळगाव ते नागपूर ओके बिटा पुढच्या प्रश्न बघा ज्ञानदानासाठी समिती ती समिती का करत होती दंड कशात द्यायचं म्हणजे त्याच्यासाठी ओबियसली न्याय करायचा आधी आणि ते न्यायामध्ये जर तुमचं दंड आलं तर ते दंड तुम्ही द्या आणि त्याच्यामध्ये काय होता सर्व खटला कोर्टात घेऊन जायचं हे नव्हतं लोकांना सर्वांसमोर शिक्षा हो हे बरोबर आहे हेच यात याचं उत्तर आहे सर्वांचा समोर सर्वांचा सॉरी सर्वासमोर का द्यायचं शिक्षा द्यायचं त्याला आपण म्हणतो न्यायदानासाठी ती जी कमिटी होती त्याचा हेच होतं जर तुम्ही तुमची चुकी आहे इकडे पन्नास लोक आहे सर्वांच्या समोर तुम्हाला का भेटतील दंड भेटतील पुढचा प्रश्न बघा नाना पाटील यांना क्रांतीवीरची उपमा कोणी दिली जर माहीत असेल तर कमेंट सेक्शनमध्ये अटेम्प्ट जरूर करा हे महत्त्वाचा प्रश्न आहे मग याचं उत्तर आहे आचार्य अत्रेनी यांना कोणती उपाधी दिली होती क्रांतीवीरची उपाधी दिली होती आधी त्यांचं नाव का होतं फक्त नाना पाटील हे होतं नंतर त्यांना आपण का म्हणतो आता का ओळखतो क्रांतीवीर नाना पाटील ह्या म्हणून आपण त्यांना ओळखतो पुढचा प्रश्न बघा नाना पाटील यांनी डॅश यामध्ये भाग घेतला नाही जंगल सत्याग्रहामध्ये भाग घेतलं नव्हतं का हैदराबाद मुक्तीसंग्राममध्ये मुळशी सत्याग्रहामध्ये आणि हे जंगल सत्याग्रह दोनदा प्रिंट झालेला आहे याला तुम्ही इग्नोर करा आणि याचं उत्तर आहे मुळसी सत्याग्रह मुळसी सत्याग्रहमध्ये नाना पाटील नव्हते हे हैदराबाद मुक्तीसंग्राममध्ये पण होते जंगल सत्याग्रहामध्ये पण होते म्हणून आपण हे सांगू शकतो मुळसी सत्याग्रहामध्ये नाना पाटील यांचा सहभाग नव्हतं पुढचा प्रश्न बघा शेतकरी कामगार पक्षाची स्थापना कोणी केली ओब्वियसली नाना पाटील यांनी केली आणि याचं जे शॉर्ट फार्म आहे ते आता पण खूप फेमस आहे शेकाप शेकाप म्हणजे का शेतकरी कामगार पक्ष शेतकरी कामगार पक्ष आणि याची स्थापना कोणी केली होती आपले नाना पाटील यांनी केली होती नाना पाटील राहिले डॅश याचे अध्यक्ष राहिले हे राहिले चुकीचं आहे बिटा नाना पाटील डॅश याचे अध्यक्ष राहिले मग याचं उत्तर तुम्हाला तर, जर तुम्हाला माहित असेल तर व्हेरी गुड आणि जर माहीत नसेल तर पुढे हे चुका करू नका याचं जे उत्तर आहे हे आहे किसान सभा ते किसान सभाचे अध्यक्ष होते एक टाइम ता, एक टाइमवर कोणी नाना पाटील पुढचा प्रश्न आपल्याला बघायचा आहे भाकप याचे तिकीटवर डॅश येथे लोकसभा सदस्य झाले भारतीय कम्युनिस्ट पार्टी याचे तिकीटवर डॅश येथे लोकसभा सदस्य झाले मग याचं उत्तर काय आहे याचं उत्तर आहे बीड बीड तुम्हाला माहित असेल मराठवाडा मध्ये आहे आणि तिकडे का झाले याची लोकसभा तिकीटवर कोणाची लोकसभा तिकीटवर भाकप भारतीय कम्युनिस्ट पार्टी भारतीय कम्युनिस्ट कम्युनिस्ट पार्टी याचे तिकीटवर ते बीड येथे का झाले लोकसभाचे मेंबर झाले पुढचा प्रश्न बघा संयुक्त महाराष्ट्र मध्ये सहभाग घेतले कोणी घेतले ओब्विसली नाना पाटील यांनी संयुक्त महाराष्ट्र मध्ये भरपूर यांचं सहकार्य या आहे नाना पाटील यांचं म हे पण तुम्ही विसरू नका महत्त्वाचं आहे पुढचं बघा विष्णू बुवा ब्रह्मचारी यांचे पूर्ण नाव विष्णू बुवा ब्रह्मचारी यांचे पूर्ण नाव जर तुम्हाला माहीत असेल तर कमेंट सेक्शनमध्ये अटेम्प करा महत्त्वाचा प्रश्न आहे हे पण म यांचे पूर्ण नाव आहे विष्णू भिकाजी गोखले आणि हे एक्झाममध्ये आलेला प्रश्न आहे विष्णू बुवा ब्रह्मचारी एम पी एस सीचा एक्झाममध्ये आलेला प्रश्न आहे विष्णुबुवा विष्णू भिकाजी गोखले हे का होते यांचे पूर्ण नाव होते कोणाचे विष्णुबुवा ब्रह्मचारी यांचे विष्णुबुवा ब्रह्मचारी यांचे जन्मस्थान कुठे आहे जर तुम्हाला माहीत असेल तर मी पुन्हा सांग सांगतो तुम्ही कमेंट सेक्शनमध्ये अटेम्प करा आणि याचं उत्तर आहे कुठे शिरवली रायगडमध्ये यांचे जन्म झाले होते कोणाचे विष्णुबुवा ब्रह्मचारी यांचे पुढे जाणार आपण डॅश येथे विष्णुबुवा ब्रह्मचारीने साधना केली होती म याचं उत्तर आहे खूप सोपं उप उत्तर आहे अष्टीशृंग डोंगरावर हे चुकीचं आहे सप्तशृंगीच्या डोंगरावर हेच याचा आन्सर आहे सप्तशृंगीच्या डोंगरावर कोणी तपस्या केली साधना केली विष्णुभुवा ब्रह्मचारीनी आणि तिकडे असं सांगतात त्यांना काय झालं आत्मज्ञान झालं आणि आपलं जे हिंदू धर्म आहे वैदिक संस्कृती आहे याला पुन्हा स्थापना करण्यासाठी देवाने त्यांना आदेश दिला होता हे लोक म्हणतात माझं म्हणणं नाही हे आन्सर आहे याचा सप्तऋषीचा डोंगरावर त्यांना त्यांनी का केली आत्मसाधना केली पुढचं बघा डॅश येथे दर गुरुवारी त्यांचे ख्रिस्ती मिशनऱ्यांशी वादविवाद सूत्र होऊ लागले कोणाचे आपले विष्णुबुवा ब्रह्मचारी यांचे कारण ते एक ब्रिलियंट आणि विद्वान पर्सनॅलिटी होते विद्वान पुरुष होते मग मुंबईच्या किनारेवर मुंबईचे किनारी का सुरू झालं एक वादविवाद कोणाच्या मध्ये ख्रिश्चियन मिशनरीचे जे लोक होते त्यांच्यामध्ये आणि आपले विष्णुबुवा ब्रह्मचारी यांच्यामध्ये कारण तेव्हा तुम्हाला माहीत असेल जे ख्रिश्चन लोकांचं होतं ते धर्म एक्सपान्शनचं होतं इकडचे लोकांना का करायचं ख्रिश्चन बनवून द्यायचं आणि आता पण त्यांचं तसंच चालू आहे ओके मग याचं उत्तर आहे का मुंबईच्या समुद्र समुद्रकिनारी हे याचं उत्तर आहे पुढे जाणार आपण डॅश समुद्रकिनारीचा वादविवाद या पुस्तकांचे लेखक आहे या पुस्तकांचे लेखक कोण आहे जर तुम्हाला माहीत असेल तर ओब्वियसली कमेंट सेक्शनमध्ये याला अटेम्प्ट करा व्हिडिओ पोज करून आणि जर तुम्हाला माहीत नसेल तर पुढे तुम्हाला माहिती पाहिजे मग मा हे बघून घ्या विष्णुबुवा ब्रह्मचारी आहे का याचं उत्तर चुकीचं आहे हे आहे का विष्णू शास्त्री पंडित हे पण चुकीचं आहे रेव्हंड जॉर्ज हे आहे का हे पण चुकीचं आहे मग याचं उत्तर का आहे बोएन रेमंड डेव्हिस हे याचं उत्तर आहे ओके बोएन रेमंड डेव्हिस यांनी कशाची स्थापना केली उत... सॉरी यांनी कोणती बुक लिहिली याने बुक लिहिली समुद्रकिनारीचा वादविवाद या पुस्तकाचे ते लेखक आहे पुढचं बघा डॅश या वृत्तपत्रात बुवा ब्रह्मचारींनी दैनिक धर्माची श्रेष्ठता लोकांच्या समोर मांडली कोणत्या वृत्तपत्रात लेख पण लिहिले आपले विष्णुबुवा ब्रह्मचारीनी आणि कोणत्या वृत्तपत्रात याचं उत्तर आहे वर्तमान दीपिका वर्तमान दीपिका हा वृत्तपत्रात का केले वैदिक धर्म कशा श्रेष्ठ आहे हे लोकांचं समोर मांडलं कारण तेव्हा ख्रिश्चन मिशनरीचा आमच्या भारतात भरपूर इम्पॅक्ट होता आणि ते ख्रिश्चन मिशनरीने इतकं आमचे भारताचे लोकांना का केलं संमोहित केलं संमोहित केलं म्हणजे याच्यामध्ये घेतलं इन्फ्लुएन्समध्ये घेतलं का ते स्वतःचे काहीच निर्णय घेत नव्हते फक्त क्रिश्चन व्हायचं आहे हे चालू होतं तेव्हा तेव्हा कोणत्या वृत्तपत्रामध्ये वर्तमान दीपिका हा वृत्तपत्रामध्ये लोकांचं समोर आमचं धर्म कशा श्रेष्ठ आहे आमचं हिंदू धर्म कशा श्रेष्ठ आहे ते सगळे विचार मांडले कोणत्या वृत्तपत्रात वर्तमान दीपिका हा वृत्तपत्र पुढे जाणार आपण डॅश या ग्रंथामुळे ब्रह्म विष्णू ब्रह्मचारी याची खरी ओळख झाली कोणत्या ग्रंथमुळे वेदज्ञान गीता प्रकाश वेदोक्त धर्मप्रकाश वेदोक्त प्रकरण जर माहीत असेल तर कमेंट सेक्शनमध्ये अटेम्प करा आणि याचं उत्तर आहे वेदोक्त धर्मप्रकाश हे जे जी ग्रंथ जेव्हा आलं तेव्हा विष्णू ब्रह्मचारी यांची खरी ओळख झाली आणि जर तुम्हाला जास्त याचं डिस्क्रिप्शन पाहिजे असेल तर तुम्ही का करा माझे मागचे जे लेक्चर आहे ते तुम्ही बघून घ्या वेदोक्त धर्म प्रकाश मध्ये याचा पुरस्कार कशाचं पुरस्कार ठेवलं औद्योगिक प्रगती साक्षरता पुनर्विवाह अस्पृश्यता बिमोड वरील सर्व मग उत्तर आहे वरील सर्व कारण आपले जे होते विष्णु बुवा ब्रह्मचारी यांनी का सांगितले औद्योगिक प्रगती आपल्या भारताला पाहिजे हे सांगणं होतं कोणाचा बुवा ब्रह्मचारी यांचं आणि तसं क कशामध्ये लिहिलं ते वेदोक्त धर्मप्रकाश याच्यामध्ये यांनी लिहिलं कोणी आपले बुवा ब्रह्मचारीनी औद्योगिक प्रगती पाहिजे लोकांमध्ये साक्षरता पाहिजे पुनर्विवाह स्त्रियांचा पुनर्विवाह पाहिजे जे सॉरी विधवा स्त्रियांचा पुनर्विवाह पाहिजे जर ती विधवा झाली म्हणजे त्याला पुनर्विवाह पाहिजे पण नको पण आमच्यामध्ये होतं ते मी खूप सांगितलं तुम्हाला आधी पण आज पुन्हा मला सांगायचं नाही केशव पण करायचा नाही हे सोडा आणि पुनर्विवाह करा जर तुम्ही विधवा झाली तर पुढचं अस्पृश्यता बिमोड जे आमच्यामध्ये अस्पृश्यता आहे ते सगळं आपल्याला बिमोड करायचं आहे कारण जे ह्युमन इज ह्युमन वेदर ही इज अपर क्लास आर वेदर ही इज लोअर क्लास सवर्ण असू द्या किंवा लोअर क्लास असू द्या दलित असू द्या सगळे एकच आहे हे म्हणणं आहे कोणाचं ब्रह्मचारी डॅश यामध्ये विष्णुबुआ ब्रम्हचारीनी आदर्श राज्याची कल्पना मांडली कशामध्ये आदर्श राज्याची कल्पना मांडली होती विष्णुबुआ ब्रम्हचारीनी याचं जर उत्तर माहीत असेल तर ऑब्विसली तुम्ही का करा अटेम्प्ट करा आणि जर माहीत नसेल तर हे बघून घ्या सुखदायक राज्य प्रकरणी निबंध सुखदायक राज्य प्रकरणी निबंध याच्यामध्ये विष्णुबुवा ब्रह्मचारीने आदर्श राज्याची कल्पना लोकांच्या समोर मांडली होती ओके पुढचा प्रश्न बघा कम्युनिझमचा पहिला प्रतिपादक ही उपाधी विष्णुबुवा यांना डॅश यांनी दिली याने दिली कोणी दिली जर माहीत असेल तर ओब्विसली मी सांगतो तुम्ही कमेंट सेक्शनमध्ये अटेम्प्ट करा याचं उत्तर आहे मार्ड खोलकर यांनी सांगितली होती कारण यांची जी विचारधारा होती कुणाची आपले विष्णुबुआ ब्रह्मचारीची यांची विचारधारा होती इकडे जे प्रायव्हेट सेक्टर आहे ते सगळं बंद करा आणि याच्यावर सगळं याच्यापेक्षा जे का प्रॉपर्टी आहे पैसे आहे ते सगळे कोणाला हँड ओव्हर करायचं गव्हर्मेंटला आणि गव्हर्मेंट सगळं बघून करणार कोणाला किती पैसे पाहिजे का गरजेचं आहे ते सगळं तुमच्यासाठी गव्हर्नमेंट पाठवणार आणि यालाच आपण का म्हणतो कम्युनिझम भारत आपलं कम्युनिझम देश नाही कम्युनिझमचं एक्झाम्पल आहे रशिया चायना पण आहे आणि दुसरा आहे कॅपिटलिझम ते तुम्हाला दुसरं मागच्या व्हिडिओमध्ये मी खूप सांगितलं आता मी पुन्हा सांगणार नाही आता तुम्ही फक्त हे बघून घ्या डॅश हे विचार ब्रह्मचारीनी मांडले कोणते विचार ब्रह्मचारीनी मांडले सर्व जमीन उद्योगधंदे इत्यादी सरकारची मालकीची असावी खाजगी संपत्ती हीच दुखाचे मूल कारण आहे म्हणजे जे तुमच्याकडे लोकांच्याकडे खाजगी संपत्ती आहे तेच दुखाचं मूल कारण आहे जे का जमीन आहे उद्योगधंदे आहे हे सगळं कोणाचंकडे पाहिजे गव्हर्नमेंटचंकडे पाहिजे हे सांगितले कोणी विष्णूपूवा ब्रह्मचारी मुले मुली पाच वर्षाचे झाले की त्यांना सरकारचे सरकारचे हवाले करावे राजा अर्थात सरकारने त्यांना विद्या व कायमधंदे व्यवस्था करावी आणि बघा हे मी आधी पण सांगितलं हे कोणाचे कसे कोणाचे विचार आहे हे विचार आहे कम्युनिझमचे मग म्हणून त्यांना माडगाव खोलकरने का म्हणाले पहिला भारताचा पहिला कम्युनिस्ट मग याचं उत्तर आहे ए आणि बी दोन्ही पुढे जाणार आपण विधूरने विधवेशीच लग्न केले पाहिजे अशा आग्रह डॅश यांनी केले कोणी केलं विधूरने विधवेशीच लग्न केले पाहिजे अशा आग्रह ओब्वियसली ब विष्णुबुआ ब्रह्मचारी यांनी केलं आणि विधूर जे आहे ज्याचे वय जास्त आहे त्यांनी लहान मुलीशी लग्न करू नका हे होतं हे होतं मग विधूरने विद्धवेशीच लग्न केले पाहिजे हे कोणी सांगितलं आपले विष्णुबुवा ब्रह्मचारी डॅश हा ग्रंथ विष्णुबुवा ब्रह्मचारी डॅश हा ग्रंथ विष्णुबुवा ब्रह्मचारी यांचा आहे आर्किटिक द आर्यन्स भावार्थ सिंधू सीता गीता माझी हकीकत मयाचं जे उत्तर आहे ते तुमच्या समोर आहे का हे उत्तर भावार्थ सिंधू हे आहे कोणाचं आहे भावार्थ सिंधू आपले विष्णुबुवा ब्रह्मचारी यांचा आहे पुढेच आपण जाणार खालीलपैकी कोणती पुस्तक विष्णुगुवा ब्रह्मचारी यांची नाही म याचं उत्तर जर तुम्ही बघायला गेले तर मनुस्मृतीचं निबंध हे यांचे नाही आणि हे जर तुम्हाला लक्षात ठेवायचं असेल तर ठेवा सहज स्थितीचं निबंध हे यांचे आहे बौद्ध सागर रहस्य हे पण यांचे आहे बौद्ध बंधून सेतूबंधनी टीका हे पण यांची आहे, आहे।, बंदुन, आहे। गोविंद बाबाजी जोशी यांचे जन्मस्थान आता नेक्स्ट पर्सनॅलिटीवर आलो आपण गोविंद बाबाजी जोशी यांचे जन्मस्थान कुठे आहे पुणेला आहे का नाशिकला आहे का इंदोरमध्ये आहे का, का माहिती नाही मग मा याच्याबद्दल आपल्याकडे माहिती नाही जास्त म्हणून तुम्हाला ऑप्शनमध्ये मी का ठेवलं माहिती नाही पुढे बघा डॅश याची पायाभरणी गोविंद बाबाजी जोशी यांनी केली हे प्रश्न एम पी एस सीमध्ये विचारला गेलेला आहे म्हणून तुम्हाला सांगतो वसई असोसिएशनने सहकारी पतपेढी याची स्थापना कोणी केली होती बाबा गोविंद बाबाजी जोशी यां यांनी याची पायाभरणी केली होती आणि याच्यावर प्रश्न एक्झाममध्ये आलेला आहे एम पी एस सीमध्ये गोविंद बाबाजी जोशी आणि गोविंद बाबाजी जोशी हे का होते डॅश हे आद्य हिंदू मिशनरी ओळखले जातात पहिले हिंदू मिशनरी कारण ते फिरून फिरून जे आपले कोण आहे बाबा गोविंद बाबाजी जोशी यांनी का केले यांनी का केले फिरून फिरून आपले हिंदू धर्माचं का करायचं आहे प्रचार प्रसार करायचा आहे आणि ऑप्शनमध्ये एक पण नाही आहे म याच्यामध्ये चुकलं एक ऑप्शन तुम्ही कोणता घ्या गोविंद गोविंद बाबाजी गोविंद बाबाजी जोशी गोविंद बाबाजी जोशी हे का आद्य हिंदू मिशनरी ओळखले जातात कारण हे गावेगावी गावी जातात आणि गावोगावी जाऊन आपले हिंदू धर्माचा प्रचार प्रसार करतात कोणी गोविंद बाबाजी जोशी तेव्हा ओके म्हणून यांना आपण का म्हणतो आद्य हिंदू मिशनरी मिशनरी सारखा पुढचा प्रश्न बघा बाबाजी जोशी यांचे पब्लिक स्पीकर होते कोणाचे पब्लिक स्पीकर होते बाबाजी जोशी ते पब्लिक स्पीकर होते मल्हारराव गायकवाड यांचे मल्हारराव गायकवाड कुठेचे आहे ओब्विस्ली ते बडोदाचे आहे ब गायकवाड कुठेचे आहे बडोदाचे होळकर कुठेचे आहे इंदोरचे आणि शिंदे कुठेचे आहे ओबियसली ग्वालियरचे आणि भोसले कुठेचे आहे तुम्हाला माहीत असेल नागपूरचे भोसले माझे प्रवासाची हकीकत यामध्ये आहे का एकोणीसव्या शतकातील समज समाज वर्णन हे आहे का हो हे बरोबर आहे वेडाच्या व वर, वेदाचं वर्णन पूर्णवर टीका हे काहीच नको याचं उत्तर आहे नाइनटीन्थ सेंचुरीमध्ये आमचा समाज कशा होतं याचा याच्यामध्ये वर्णन आहे पुढे बघा हिंदू लोकांशी विनंती व वृद्धपणी लग्न करण्यापासून अनर्थ हे लिखाण कोणाचे आहे ओबियसली आपले आपले गोविंद गोविंद बाबाजी गोविंद बाबाजी जोशी यांचे आहे आणि गोविंद जो, बाबाजी जोशी हे म्हणाले होते आणि इकडे पण हे ऑप्शनमध्ये नाही बेटा चुकलं थोडं चुकलं प्रिंटिंगमध्ये एरर झाली मग याचं उत्तर आहे गोविंद बाबाजी जोशी हिंदू लोकांशी विनंती व वृद्धपणी लग्न करण्यापासून अनर्थ जर तुमची वय जास्त झाली म्हणजे तुम्ही लग्न करू नका याच्यापेक्षा तसंच राहायचं वय जास्त झाली आणि लहान मुलीचं तुम्ही जीवन बर्बाद करतात पुढचं बघा कोणते पुस्तक बाबाजी जोशी यांची आहे थोडासा प्रवास पुणे ते ते गोवा रायगड किल्ल्याचे वर्णन छत्रपती शिवाजी महाराजांचे कारकिर्द आणि महाराजांचा समाधीचे जीर्णोद्धार विषयी प्रार्थना लोहारच्या प्रवास वरील सर्व मग हे सगळी जे बुक्स आहे ते कोणाचे आहे गोविंद बाबाजी जोशी यांचे आहे आणि जर तुम्हाला याच्यावर जास्त डिस्क्रिप्शन पाहिजे तर तुम्ही माझे मागचे लेक्चर बघून घ्या हे फक्त मी एक रिव्हिजन म्हणून ठेवलं तुमच्या समोर आता आपण आले क कशावर कला व नाटकवर याच्यावर आले कला व नाटकवर मग कला आपल्याकडे दोन प्रकारची आहे कोणती द्रक्क कला आणि दुसरी ललित कला याच्याबद्दल मी खूप तुम्हाला सांगितलं कला म्हणजे का जर तुम्ही पेंटिंग केली ओके ते पेंटिंग म्हणजे ते फक्त बघण्यासाठी आहे त्याला आपण म्हणतो का शिल्पकला किंवा चित्रकला हे का आहे द्रक कला पुढे ललित कला म्हणजे याला अंगिक कला आपण म्हणतो जसं गायन वादन नृत्य तुमचं जर तुमचं अंगाचं तुमचं शरीरचं कोणत्या हिश्शाचं तुम्ही यूज करतात म्हणजे त्याला आपण का म्हणतो ललित कला हे खूप मी सांगितलं जर तुम्हाला बघायचं असेल तर तुम्ही बघून घ्या लोककलाचं उ उदाहरण आहे लोककला आहे एक लोककला म्हणजे का ज्याच्यामध्ये काही फिक्स स्टेप नाही जर तुम्हाला लावणी करायला गेली तुम्ही त्याच्यात काही स्टेप फिक्स नाही म्हणजे तुम्ही कुठेही कशाही नाचू शकतात पण अविजात कलामध्ये तसा नाही जसं तुम्ही हे बघितलं असेल भरतनाट्यम मोहिनीअट्टम कुचीपुडी हे सगळे डान्स फॉर्म तुम्ही बघितले असेल यांना आपण का म्हणतो ते अभिजात कला आहे त्याच्यामध्ये जे त्यांचे जे पोझिशन्स आहे ते, ते, ते एकदम फिक्स आहेत तुम्ही कुठेही करू शकत नाही त्याला आपण म्हणतो का अभिजात कला आणि लोककला म्हणजे याच्यामध्ये फिक्स नाही तुम्ही कशाही नाचू शकतात फक्त गाणं लावायचं झिंग झिंग जी, झिकाट झिंग झिंग झिकाट हो झालं सात शास्त्रीय नृत्य आहे आपल्याकडे ते सातचे सात तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे कारण ते कधीही प्रश्न एक्झाममध्ये विचारतात कथक हे, हे कुठेचं आहे उत्तर प्रदेशचं आहे हे विसरू नका महाराष्ट्रात खूप लोकप्रिय आहे कथक मोहिनीअट्टम केरळचं आहे कुचीपुडी आंध्र प्रदेश आणि हे कुचीपुडी खूप एक्झाममध्ये आलेलं आहे याच्यामध्ये चार महत्त्वाचे आहे बेटा हे दोन जास्त महत्त्वाचे नाही कोणतं ओडिशी ओडिसाचं मणिपुरी मणिपूरचं हे जास्त महत्त्वाचे नाही सेवन क्लासिकल डान्सेस आहे आमच्या भारताचे मग त्याच्यामध्ये हे दोन जास्त महत्त्वाचे नाही कारण ओडिशी म्हणजे तुम्हाला समोर दिसतं ओडिसाचं असेल आणि पुढे मणिपुरी म्हणजे कुठेचं असेल मणिपूरचं असेल मग हे इतकं जास्त महत्त्वाचं नाही हे महत्त्वाचं आहे कोणतं कथक कथक कुठेचं आहे यूपीचं आणि कथक कली केरळची आहे केरळचं आहे मोहिनीअट्टम केरळचं आहे कुचीपुडी आंध्र प्रदेशचं आहे भरतनाट्यम तमिळनाडूचं आहे आणि हे तुम्हाला दोन जर लक्षात ठेवायचं असेल तर ठेवा पुढे जाणार आपण खालीलपैकी कोण महाराष्ट्राचे प्रसिद्ध कथक नर्तक आहे जर तुम्हाला माहीत असेल तर व्हेरी गुड आणि जर माहीत नसेल तर गुरु शंभू महाराज हे सगळ्यांचे नाव याच्यामध्ये तीन महत्त्वाचे आहे एक गुरु शंभू महाराज फेमस आहे दयमंती जोशी पण फेमस आहे आणि रोहिणी भाटे इतके नाव लक्षात ठेवा बाकी के बाकीचे इतके जास्त महत्त्वाचं नाही हे पण महत्त्वाचे नाही बट याचा आन्सर काय आहे वरील सर्व पण हे तीन नाव तुम्ही नक्की लक्षात ठेवा पुढे जाणार आपण डॅश यांनी अमेरिकन नर्तकी इझा डोराचं इझाडोरा दाणकन याचा माय लाईफ या आत्मचरित्राचा मराठी भाषेमध्ये भाषांतर केलं कोणी केलं याचं उत्तर आहे रोहिणी भाटे रोहिणी भाटेने कशाचं अमेरिकन नर्तकी आहे इझाडोरा आणि त्याचे बुक आहे ते बुकचं नाव का आहे माय लाईफ याचा मराठीमध्ये कन्वर्जन केलं त्याचा त्यांचं नाव आहे रोहिणी भाटे ओके पुढचा प्रश्न बघा खालीलपैकी कोण महाराष्ट्राचे प्रसिद्ध भरतनाट्यम नर्तक आहे जर तुम्हाला माहीत असेल तर व्हेरी गुड आणि जर माहीत नसेल तर याचा आन्सर आहे वरील सर्व आचार्य पार्वती कुमार सुरेंद्र वाडेगावकर सुचिता भिडे चापेकर हे सगळे काय आहे भरतनाट्यम महाराष्ट्राचे भरतनाट्यमचे नर्तक आहे पुढचा प्रश्न बघा डॅश यांनी किंकणी वृंद ही संस्था भरतनाट्यम व कथकचे प्रशिक्षणसाठी काढली याचं उत्तर काय आहे याचं उत्तर आहे सुरेंद्र वाडे गावकर सुरेंद्र वाडे गाव गावकरने हे संस्था काढलेली आहे कशासाठी भरतनाट्यम व कथकचे प्रशिक्षणसाठी पुढचा प्रश्न बघा तगनम जगनम धगनम तगनम जगनम धगनम व संमिश्रम या संज्ञा डॅश याच्याशी संबंधित आहे हे सगळे मोहिनी अट्टमचे आहे याच्यामध्ये का तगनम म्हणजे त्यांची मुद्रा आहे ती कशा पण करतात ते करतात याला का म्हणतात ते तगनम पुढे काय तरी असेल जगनम इतका जर मला येत असेल तर मी भरतनाट्यम किंवा मोहिनी अट्टाचा डान्सर झालो असतो इतका मला पण माहीत नाही पण तगनम नग झगनम झगनम संमिश्रम हे का डान्सची मुद्रा आहे मग हे लक्षात ठेवा गुरु पार्वती कुमारनी उदय शंकर यांच्याशी प्रेरणा घेऊन डॅश या नवनृत्य शैली तयार केली कोणती नृत नवनृत्य शै शैली गुरु पार्वती कुमारनी उदय शंकर उदयशंकरनी का केल्या भारतीय आणि युरोपीय हे दोन डान्स का केले मिक्स केले भारतीय आणि युरोपी आणि त्याची नवीन शैली तयार केली त्याच्यामध्ये एक आहे देख तेरी बंबई हे कोणाची आहे पार्वती कुमारची आहे दरेदम दरेदम ऑफ कल्चर हे पण पार्वती कुमारचे आहे म्हणजे याचा आन्सर आहे ए अँड बी बोथ सुरेंद्र वाडेगावकर यांची तयार नवनृत्य शैली आहे हे याच्यामध्ये स सगळे याचा, सक, याचा आन्सर आहे सुरेंद्र वाडे वाडगावकर एक मोठा आणि इम्पॉर्टंट टॉपिक आहे याच्यावर तुम्ही प्रश्न सोडू नका आधी पण याच्यावर प्रश्न आलेला आहे याचं उत्तर आहे वरील सर्व शिवरात्री तुकाराम व्याध हे सगळे कोणाची रचना आहे सॉरी नृत्य शैली आहे नवनृत्यशैली म्हणजे इंडियन व युरोपियनचं मिक्सिंग त्याला आपण म्हणतो नवनृत शैली कोणाची आहे सुरेंद्र बाडगावकर शिवरात्री तुकाराम आणि व्याध हे आहे पुढचा प्रश्न बघा मराठी नाच नाटकाचा आणि रंगभूमीचा आरंभ यांचा नाटके नाटक केले आलं जर याचा आन्सर माहीत असेल तर व्हेरी गुड आणि जर याचा आन्सर माहित नसेल तर मी तुम्हाला सांगतो याचं उत्तर महत्वाचं आहे आणि एक्झाम्पल पण आधी पण विचारलं गेलेलं आहे विष्णुदास भावे विष्णुदास भावे यांना आपण का म्हणतो मराठी नाटकाचा आणि रंगभूमीचा आरंभ यांनीच केला आपले विष्णुदास भावे यांनी दशावतार नाटके यांनी केली दशावतार नाटके प्रसिद्ध आहे कुठे प्रसिद्ध आहे कोकण आणि गोवामध्ये कोकण तुम्हाला माहित असेल आमचा महाराष्ट्राचा हिस्सा आहे दशावतार नाटक या अवताराचं वर्णन आहे दश अवतार म्हणजे जे विष्णू भगवानचे दस अवतार झाले ते अवतारांचं बद्दल याच्यामध्ये ते नाटकमध्ये आहे मत्स्य अवतार तुम्ही ऐकलेला असेल रा राम अवतार कृष्ण अवतार बुद्ध अवतार कल्की अवतार कल्की अवतार आता कधी येणार आता जेव्हा जास्त पाप झाला आमचं ही पृथ्वीवर मग ओब्वियसली कल्की अवतार होणार असं हिंदू लोकांचं म्हणणं आहे माझं नाही नरसिंग वामन परशुराम कुर्म वारा आणि हे सगळे का आहे हे सगळे आहे दशा अवतार ओके तसं मी पण हिंदू आहे आणि माझे पण पण हे कलकी अवतारमध्ये भरपूर श्रद्धा आहे तुम्ही पण श्रद्धा ठेवा जर तुम्हाला ठेवायचं असेल तर आणि जर ठेवायचं नसेल तर ते तुमची मर्जी पुढे बघा डॅश यांनी एटीनव्या अठराव्या शतकात दशावतारी खेळ दाखवणारा एक फळ स्थापन केलं जे महाराष्ट्रभर फिरत असत याचं उत्तर आहे का श्यामजी नाईक काळे यांनी कशासाठी दशावतार खेळ दाखवण्यासाठी एक फळ म्हणजे मोठं का तयार केलं होतं स्टुडिओ सारखं चलता फिरतो स्टुडिओ जर इकडे आपलं नाटक लावायचं आहे म्हणजे संपूर्ण जे इन्स्ट्रुमेंट आहे ते लावायचं आणि त्याला आपण का म्हणतो स्टुडिओ सारखं आणि ते कोणी तयार केलं होतं फळ आपले श्यामजी नाईक काळे यांनी तयार केलं होतं पुढे जाणार तंजावरचे मराठी नाटक डॅश या राज्यात आजही प्रसिद्ध आहे याचं उत्तर आहे तामिळनाडू तामिळनाडूमध्ये प्रसिद्ध आहे तंजावरचे मराठी नाटक तंजावरचे मराठी नाटकांना संरक्षण कोणी दिलं चेर चोल पांड्य काहीही नाही मग याचं उत्तर आहे चोल राजांनी का दिलं तंजावरचे मराठी नाटकांना संरक्षण दिलं आता पुढचं बघा प्रबोधन चंद्रोद प्रबोध चंद्रोदय ह्या नाटकांचे लेखक आहे कोण आहे याचे याचे लेखक राजे प्रताप सिंग प्रभू चंद्रोदय ह्या नाटकाचे लेखक आहे आणि ते पण एक चोल राजे होते चोल राजे आणि या लोकांनी का केलं संरक्षण दिलं आमच्या मराठी नाटकांना मराठी रंगभूमीचे जनक म्हणून ओळखले जातात याचं उत्तर मी तुम्हाला आधी दिलेलं आहे याचं उत्तर आहे विष्णूदास भावे ह्यांना आपण का म्हणतो मराठी रंगभूमीचे जनक महाराष्ट्र नाटकचे नाटक, नाटक कलेचे भरतमुनी पण कोणाला म्हणतो आपण विष्णुदास भावे यांना म्हणतो विष्णुदास भावे यांचे पूर्ण नाव का आहे विष्णू अमृत भावे हे यांचे पूर्ण नाव आहे विष्णुदास भावे यांचे पुढचं बघा आधुनिक काळातील पहिले नाटक होते कोणते पहिले नाटक होते हे आधी पण एक्झाममध्ये खूप विचारलं गेलेलं आहे पुढे पण याची येण्याची शक्यता आहे म्हणून हे लक्षात ठेवा सीता स्वयंवर सीता स्वयंवर का आहे आधुनिक काळातील पहिले नाटक आहे विष्णू भावे यांनी नाटकातील डॅश याला कचेरी असे नाव दिले होते मग याचं उत्तर आहे एंट्री प्रवेश प्रवेश जर तुमचं झालं नाटकमध्ये एंट्री जर तुमची झाली मग त्याला ते का म्हणायचं कचेरी विष्णुदास भावे मी म्हणत नाही बाबा पखावजवर नाटकाला म्हणतात जर तुम्ही पखावज वाजवतात आणि नाटक पण चालू आहे मग त्या नाटकाला आपण का म्हणतो तगडथोम नाटके पखावजवर नाटक त्याला आपण म्हणतो तगड तगड थोम नाटके ओके अल दुर अल अलदुर अलल दुर अल दुर हे अशा प्रकारचं याचा स्पेलिंग आहे अलल दुर या संबोधने डॅश होता कोणाला होता राक्षसला राक्षसला नाटकमध्ये का म्हणायचं ते कोणी विष्णुदास भावी राक्षसला म्हणायचं अलल पुढचा प्रश्न बघा नाट्य कविता संग्रह या नावाने प्रसिद्ध झाला नाट्यव्याख्याने आहे कोणतं नाट्यव्याख्यान आहे नाट्यकविता संग्रहामध्ये मयाचं उत्तर आहे ओब्वियसली कोणाचं आहे हे नाट्यव्याख्यान हे आहे विष्णू अमृत भावे यांचं आहे ओके आजचं ह्या लेक्चरमध्ये एवढंच मी पुन्हा एकदा तुम्हाला सांगतो दिवाळी एन्जॉय करा बिटा आणि शावकास व्हा कोणत्याही डेंजर आणि डेंजरस कामं करू नका सर्वात शेवटी सर्वांना जय हिंद जय महाराष्ट्र